विद्यार्थी मित्रांनो गणित भाग एक इयत्ता दहावीसाठी प्रकरण पहिलं दोन चलातील रेशी समीकरणे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हॅरेवल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय या ठिकाणी सरावसंच एक पॉईंट पाच प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट फाईव्ह आपण सोडवतोय त्यातलं शेवटचं उदाहरण आहे विशालने एक हजार नऊशे किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेलं अंतर विमानाने पूर्ण केले बसचा सरासरी वेग साठ किलोमीटर दर ताशी आहे तर विमानाचा सरासरी वेग सातशे किलोमीटर पर तास आहे जर हा प्रवास त्याने पाच तासात पूर्ण केला तर विशालने बसने किती प्रवास केला आउट ऑफ नाईन्टीन हंड्रेड किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड सिक्स्टी किलोमीटर पर आवर, अँड द ॲवरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज सेवन हंड्रेड किलोमीटर पर आवर इट टेक्स फाईव्ह आवर्स टू कम्प्लीट द जर्नी फाईन द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हलड बाय बस ओके यासाठी आपल्याला विशालने बसनं एकशे किलोमीटर प्रवास केला आणि विमानानं वाय किलोमीटर प्रवास केला असं म्हटलं पाहिजे या ठिकाणी समजा विशालने बसने एकशे किलोमीटर आणि विमानानं वाय किलोमीटर प्रवास केला असं आपण मानलं तर या ठिकाणी आपलं सूत्र माहिती आहे बसने प्रवास करायला लागलेला वेळ बसने प्रवास करण्यास प्रवास करण्यास लागलेला वेळ वेळ बरोबर आंतर भागिले वेग ओके आंतर भागिले वेग आपलं सूत्र आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ त्यामुळे वेळ काढताना वेळाला गुणिले बा वेग आहे तो अंतराला भागिले वेळ बरोबर अंतर भागिले वेग आता या ठिकाणी किती अंतर आपण बसनं मांडलेलं आहे विषानने एक किलोमीटर अंतर तोडलेला कि आहे किंवा गेलेला आहे समजलं आणि वेग किती आहे बसचा साठ किलोमीटर तेव्हा एक स सा भागिले साठ हा बसने प्रवास करण्यासाठी लागलेला वेळ आहे आणि विमानाने विमानाने प्रवास करण्यास लागलेला वेळ या ठिकाणी तसं सूत्र अंतर भागिले वेग या ठिकाणी किती अंतर आहे विमानानं वाय किलोमीटर ओके आणि वेग विमानाचा आहे सातशे किलोमीटर वाय भागिले सातशे तास ओके आता हा प्रवास करण्यासाठी किती तास लागले हा प्रवास करण्यासाठी पाच तास लागले म्हणजे बसनं आणि विमानानं म्हणून पहिल्या अटीनुसार एक सगिले सा साठ हा बसला लागलेला वेळ आहे अधिक विमानाला लागलेला वेग विमानाचा वेग विमानाला लागलेला वेळ आहे वाय भागिले सातशे तास ओके आणि दोघांना मिळून म्हणजे बस आणि विमान यांना एकूण पाच तास लागले म्हणून या ठिकाणी समीकरण आपल्याला मिळालं एक्स सा भागिले साठ आणि वाय भागिले सातशे बरोबर पाच या ठिकाणी आपल्याला साठ आणि सातशेचा लसावे काढणं गरजेचं आहे ठीक आहे साठ आणि सातशेचं लसावे काढताना दोघाचा समय काय होई वी पहा वीसने याला भाग जातोय वीस त्रिक साठ विसापाचा शंभर उरले दहा त्यामुळं वीस बनले तीन हे साठचे अवयव आणि सातशेचे अवयव वीस गुणले वीस तर साठ आणि विसा पाचा शंभर आणि पस्तीसचं सात गुणले पाच त्यामुळं लसायू म्हणजे सामायिक आणि असामायिकांचा गुणाकार साठशे अवयव वीस तर साठ आणि सातशेच्या अवयव सामायिक अवयव वीस आहे दोघांनाही वीस न भाग जातोय म्हणून वीस तर साठ सातशे आहे दहा उरले शंभर झाले पुढं विसा पाचा शंभर म्हणजे या ठिकाणी पस्तीस झाले पस्तीस अवयव सात आणि सात गुणले पाच त्यामुळं लसावी सहाशे आणि सातशेचा काढताना समायिक आणि असमायिकांचा कोणागार वीस गुन्हे दोन वीस बदल एकवीस तीन सात पाच असामायिक आहेत तीन गुणले सात गुणले पाच पहा या ठिकाणी वीस तिक साठ साठ पंचे तीनशे तीनशे गुणले सात एकवीसशे लसाव्याला ओके त्यामुळं एकवीसला साठ न भाग जातोय हे शून्य शून्य गेले तर साहित्यक अठरा आणि उरले तीन तीस झाले साहित्येक ती साहेब पंचे तीस सो सॉरी बागा साठ न बागा साहित्य अठरा साई पंचतीस पस्तीस झालं साठशे पस्तीस पट आणि सातशे एकवीसशे दोन हजार शंभर सातशे किती पट आहेत तीनशे ओके सो सॉरी तीन पट सातशे गुणले तीन एकवीसशे त्यामुळे अंशेची तेवढी पट करायची आपण हा प्रकार पाहिला यापूर्वी सुद्धा पस्तीस गुणले एक पस्तीस एक सात एक तीन गुणले वाय तीन वाय भागिले या ठिकाणी नसावी एकवीसशे होता ओके छेद बरोबर पाच आता पस्तीस एक्स अधिक तीन वाय बरोबर पाच हा एकवीसशे दोन हजार शंभर आहे तो पाचला भागिले इकडे पाठीमागा आहे गुणविले जाणार पाच गुणले दोन हजार शंभर पस्तीस एक्स अधिक तीन वाय बरोबर शुन्य शुन्य पाच शून्य शून्य एकवीसला गुणायचं पाचनं पाच शून्य शून्य पाच एके पाच पाच दोन दहा या ठिकाणी दहा हजार पाचशे पस्तीस एक अधिक तीन वाय बरोबर दहा हजार पाचशे हे पहिलं समीकरण मिळालं आणि दुसऱ्या अटीनुसार एकूण बसनं आणि या ठिकाणी विमानानं तोडलेलं अंतर किंवा गेलेलं अंतर एक हजार नऊशे आहे त्यामुळं बसनं एक स किलोमीटर आणि विमानानं वाय त्यामुळे एक अधिक वाय एकूण अंतर एक हजार नऊशे हे दुसरं समीकरण तयार होईल त्यामुळं पहिलं समीकरण पस्तीस एक एक तीन वायबरोबर दहा हजार पाचशे आणि दुसरं एक एक वाय बरोबर एकोणीस हजार एकोणीसशे एक हजार नऊशे या ठिकाणी पहा तीन वाय पहिल्या समीकरणामध्ये वायचा असं घ्या दुसऱ्या समीकरणामध्ये वाय आहे दुसऱ्या समीकरणाला आपण तीन न गुणलं तर तीन वाय आहे येतोय आणि वजाबाकीमुळं आपल्याला तीन वायला तीन वाय जातोय ओके त्यामुळं समीकरण दोन ला तीन निघून आणि समीकरण एक मधून दोन वजा करू पस्तीस एक अधिक तीन वाय बरोबर दहा हजार पाचशे तसंच पहिलं दुसरं तीन अधिक तीन एकोणीस ते सत्तावन्न त्यामुळं पाच हजार सातशे त्यामुळं एक म्हणून दोन वजा करताना हे वजा हे वजा हे वजा दहा हजार पाचशे मधून पाच हजार सातशे वजा करूया शून्याशी शून्य शून्याशे शून्य पाच पाचमधून सात जात नाहीत पंधरा पंधरामधून सात गेले उरले आठ दहा दहामधून पाचने एक सहा गेला उरले चार या ठिकाणी वजा तीन व्हायला अधिक तीन वाय गेले आणि पस्तीस एक्समधून तीन एक्स गेले बत्तीस एक्स उरले ओके त्यामुळे एक्स बरोबर चार हजार आठशे भागिले बत्तीस गुणल्याचं भागिले सोळा जुने बत्तीस सोळा ते अठ्ठेचाळीस सोळ शून्य शून्य सोळ शून्य शून्य सोळानं वरती खाली भागलं परत दोन न तीनशेला के बे एके बे उरला एक दहा झाले बे पंचदा बे शून्य शून्य दोन न भागले की निपट होते त्यामुळे एक बरोबर या ठिकाणी एकशे पन्नास बसचा प्रवास आहे ही किंमत समीकरण दोनमध्ये घातली की एक हजार नऊशेमधून एकशे पन्नास वजा केले की विमानाचा प्रवास निघणार आणि आपल्याला फक्त बसचा प्रवास विचारलेला आहे ओके बसने किती किलोमीटर प्रवास केला दीडशे किलोमीटर एकशे पन्नास किलोमीटर आपण विमानाचं पण काढूया एक मध्ये ठेवू दोनमध्ये ठेवू एक साधिक वाय बरोबर एक हजार नऊशे एकशे किंमत एकशे पन्नास आहे म्हणजे विमानाचं विचारलं की आपण विमानाचा काढू शकतोय एकशे पन्नास अधिक वाय बरोबर एक हजार नऊशे वाय बरोबर एक हजार नऊशे शं एकशे पन्नास पर्यटना वजा होणार एक हजार नऊशेमधून बरोबर शून्यशे शून्य दहामधून पाच गेले पाच हाच्या दिला म्हणजे या हा हच्या एक मध्ये दोन झाले म्हणजे एकोणीसमधनं दोन गेले सतरा सतराशे पन्नास किलोमीटर या ठिकाणी म्हणजेच विशालने या ठिकाणी बसने केला प्रवास एकशे पन्नास किलोमीटर आणि विशालने विमानाने केला प्रवास सतराशे पन्नास किलोमीटर म्हणजे एक हजार सातशे पन्नास किलोमीटर ओके लेट विशाल ट्रॅव्हल्स एक्स किलोमीटर बाय बस अँड वाय किलोमीटर बाय प्लेन टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड ओके टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड पर टाइम टेकन बाय विशाल फाइल ट्रैवलिंग बाय बस एक्स अपन सिक्सटी आवर ओके देन टाइम टेकन बाय विशाल फाइल ट्रैवलिंग बाय प्लेन वाय अपॉन सेवन हंड्रेड आवर ओके फ्रॉम द गिवन कंडीशन वी गेट द इक्वेशन एक्स अपॉन सिक्सटी प्लस वाई अपॉन सेवन हंड्रेड इज इक्वल टू फाइव because it takes 5 hours to complete the journey therefore here 5 x upon 60 plus y upon 700 is equal to 5 solving this equation we get the first equation 35x plus 3y is equal to 10500 okay this is first then from second condition uh, from uh, question x plus y is equal to 900 फॉर कॅन्सलिंग वाय मल्टीप्लाय इक्वेशन टू बाय थ्री अँड सबट्रॅक्ट टू फ्रॉम वन ओके वी गेट थर्टी फाईव्ह एक्स प्लस थ्री वाईज इक्वल टू टेन थाउजंड फाईव्ह हंड्रेड मल्टीप्लाइंग इक्वेशन टू बाय थ्री थ्री एक्स प्लस थ्री वाईज इक्वल टू फाइव थाउजंड सेवन हंड्रेड ओके चिंग सायन्स वी गेट

अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करावा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करावे धन्यवाद